आता बातमी आहे नागपूर निवडणुकांविषयी। नागपूरच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत। नागपूर मनपा निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत ही 31 मे रोजी होणार आहे, तर 13 जून रोजी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे। नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आरक्षणाशिवायच नागपूर मनपाच्या निवडणुका होणार आहेत, ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत। एकतीस मे रोजी सोडत निघणार आहे, आरक्षणाची सोडत निघणार आहे, तर 13 जून रोजी प्रभागनिहाय अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे। आपले प्रतिनिधी उदय तिमांडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। उदय, ओबीसी आरक्षणाशिवाय नागपूर मनपा निवडणुका होणार आहेत। गायत्री, खरं तर सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले होते त्याच पद्धतीनं आता जो आहे तो राज्य निवडणूक आयोगानं जो आहे तो कार्यक्रम जाहीर करायला सुरुवात झालेली आहे। नागपूरच्या प्रभाग रचनेचा आराखडा जो आहे तो महानगरपालिकेनं सादर केला होता आणि त्याला आता मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे नागपूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजायला सुरुवात झालेली आहे। मात्र ओबीसी आरक्षण वगळता महिला एससी आणि एनटीचं जे आरक्षण आहे त्याची सोडत जी आहे ती 31 मेला काढली जाणार आहे। त्यामुळे 31 मेला नेमके कुठल्या प्रभागात काय आरक्षण असेल हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर इथून पुढे निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर केला जाईल आणि हे आरक्षण जे आहे ते 13 जूनला अंतिम केलं जाईल। त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय आता नागपूर महानगरपालिकेची निवडणूक होईल हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे इथून पुढे आता राजकीय पक्षांची आणि ओबीसी नेत्यांची काय भूमिका असतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आता कामाला लागलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं आदेश दिलेले आहेत की ज्या भागात जून महिन्यात पाऊस नसतो तिथे निवडणुका घ्यायला हरकत नाही, या सगळ्यांचा गोष्टींचा जर विचार केला तर नक्कीच नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच लागण्याची शक्यता आहे। गायत्री, उदय, ओबीसी नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात का? नक्कीच ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीनं समोर येत आहे की भाजपनं आपली भूमिका आधीच जाहीर केलेली आहे की ज्या जागी आधी ओबीसी आरक्षण होता तिथे ओबीसीच उमेदवार देण्याची भूमिका जी आहे ती भाजपनं जाहीर केलेली आहे। त्याच पद्धतीनं काँग्रेसची देखील भूमिका आहे। विशेष म्हणजे काँग्रेसकडून ओबीसी या मुद्द्यासाठी लढणारे नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असेल हे स्वतः विदर्भातून येतात, नागपुरातून येतात। त्यामुळे त्यांनी सुद्धा जे आहे ते राज्य सरकारला आपली भूमिका पत्राद्वारे कळवलेली आहे की ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी। त्यामुळे आता कुठंतरी या प्रश्नावर ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाची भूमिका होती की ट्रिपल टेस्ट करावी आणि ती ट्रिपल टेस्ट अद्याप झालेली नाही आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात नेत्यांच्या हातात सुद्धा काही राहिलेलं नाही आहे, फक्त ओबीसींचा राजकारणाकरता वापर केला जातो अशीच सामान्य नागरिकांची भावना आहे। त्यामुळे इथून पुढे जोपर्यंत राज्य सरकार सुप्रीम कोर्टांच्या निर्देशांचं पालन करणार नाही तोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळण्याची शक्यता आता सुसरत झालेली आहे। धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।